अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग वसतिगृहात एका नर्सने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ऋतिका आंधळे असे आत्महत्या केलेल्या या नर्सचे नाव आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात नर्सिंग वसतिगृह आहे आणि या वसतिगृहातील रूम नंबर 77 मध्ये ऋतिका आंधळे या नर्सने रात्री रूम मध्येच दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलाय। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तर डॉक्टर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस अंमलदार मरकड यांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।